आणि सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारीची चाचपणी करणाऱ्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांच्यासाठी हा धक्का मानला जातोय. 2019 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विशाल पाटील हे स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढले होते. यावर्षी मात्र स्वाभिमानीनंच उमेदवारी जाहीर केली आहे आणि त्यामुळे स्वाभिमानीची मदत विशाल पाटील अपक्ष म्हणून उभे राहिले तर मिळणार नाहीये. एक सच्चा आणि एक फाटका शेतकरी असणाऱ्या कार्यकर्त्याला या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पक्षानं ही जागा लढवली होती. जवळपास 3.5 लाख मतं आम्ही घेतलेली होती. त्यावेळी महेश खराड्यांना अशाच पद्धतीनं लोकवर्गणी यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे ती तगडी लढत देऊन विजयी होतील अशी मला खात्री आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.